गणेश उत्सवात आरतीसाठी परवानगीपेक्षा अधिक लोक जमविल्यावरून आणि रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याबाबत कोरोना नियम पालनाचा आग्रह धरल्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात रात्रीच्या सुमारास शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पोलीस निरीक्षक शेळके हे आपल्या सहकारासमवेत शहरात फिरत होते तेव्हा त्यांना भोसले चौक येथे गणेश मंडळासमोर गर्दी दिसली. त्यामुळे गर्दीला पांगवण्याच्या सूचना देऊन ते पुढे गेले. त्यानंतर तिथे फटाके फोडल्याचे आवाज आले. त्यामुळे पुढील चौकातून फिरून ते माघारी आले. त्यावेळी तिथे वाढदिवस साजरा करणारे त्यांना पाहून पळून गेले. त्यानंतर तिथे आलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्व गणेश मंडळांनी खासगी जागेतच उत्सव साजरा केला आहे. रस्त्यावर गर्दी नाही, आरतीला जास्त माणसे नाही, त्यामुळे कोरोना नियम पालनबाबत अतिरेक करू नये. तसेच रस्त्यावर गेल्या 50-70 वर्षापासून फळ विक्रेते आपली गाडी लावतात, त्यांना प्रतिबंध करू नये, त्रास देऊ नये. गुण दाखल केल्याने काही फरक पडणार नाही, फटाके फक्त बारशीतच उडत नाहीत असे सांगण्यास सुरुवात केली. यावेळी शेळके यांनी गणेश मंडळांना 4 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही हा शासनाचा आदेश आहे, वाढदिवसासाठी 25 पेक्षा जास्त लोक होते, वाजंत्री होती, रस्त्यावर फटाके उडवले हे योग्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नियमांचे पालन सर्वांनी केले पाहिजे, व्यापाऱ्यांनी नियमाने वागावे, रस्त्यावर लोकप्रतिनिधींनी वाद घालू नये, सार्वजनिक ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या बरोबर मुद्दा करू नये असे सांगितले. आरती केली, आरतीला 4 लोक परवानगी आहेत, 25 लोकांची परवानगी. असं ती काय तालिबान नाही साहेब, भारत मध्ये असं नाही. तालिबान नका म्हणू, असं कसं म्हणता तुम्ही? एसपी मॅडम तालिबान विचार रस्त्यावर म्हणता पाहिजे का? कुठं रस्त्यावर म्हणता पाहिजे? 4 लोकांना परवानगी आहे, मंडळाला 4 लोकांना परवानगी आहे. आणि हे माझा आदेश नाही आहे, गव्हर्नमेंटचा आदेश आहे, तुमच्या गव्हर्नमेंटचा आदेश आहे, गव्हर्नमेंटचा आदेश आहे, हा माझा आदेश नाहीये. मला मान्य आहे पण असं इतकं पण तुम्ही असं लादायला लागले. रस्त्यावर तुम्ही फटाके उडत आहात, गणपतीचे सगळे मंडळ आतमध्ये घेतलेत, एक पण मंडळ माहित आहे ना, मान्य ना, हे नाहीये की मंडळ बाहेर असतं, आतमध्ये घेतलंय. मला एक सांगा, तुम्ही वाढदिवस रस्त्यावर 25 लोक गोळा करू शकत? कोणाचा वाढदिवस केलाय ना? काय तिथे 25 लोक आहेत का? कुठे तिथे आता पळून गेले, माझ्या कुठं पळून गेले, काय केले दाखवतो तुम्हाला इथं. आणि त्या आपल्या ज्या विषयात गणपतीची आरती कुठल्या गणपतीची आरती झाली आता? नाही, आरती ते वाढदिवसाच आहे म्हणून मी तुम्हाला म्हणलं. महाशी जाऊन आलो गणपती ऐका, महाशी मी इथं जाताना बघितलं, वाजंत्री होतं, मी काही बोललो नाही, अजिबात नाही. गणपतीची आरती केली साहेब, सगळे आतमध्ये 5-6 लोक होती, बाहेर 5-7 लोक होती, काही तर गर्दी नाही, काही गर्दी होती म्हणून मी थांबलो. हे बघा, अजिबात गर्दी नाही. असं काय ठीक आहे, तुम्हाला काय करायचं करा, तुमच्या हातात असलेल्या गोष्टी त्याचा विषय नाही आम्हाला. असं इतकं पण नाही, अध्यक्ष बघा करून टाका, काय असं फरक पडणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल तर नाही, प्रत्येक ठिकाणी जबरदस्ती करायला लागली बारशीमध्ये, तर असं कुठं बोलत आहे? अहो सगळीकडेच करताय, नियम आहे माझा. कशाचा नियम आहे? नियम नाही, नियमातले काय व्यापाऱ्यांनी नियमाने बघावं, काय वापरायचं? दुर्बीण लावून बसणार आहे साहेब, कुठं असते बाबा? मी प्रामाणिकपणे बोलतो, काही काय रस्त्यावर उभारून तुम्हाला म्हणत नाही, मारत नाही, कारवाई करतो. मला आदेश द्या, आमदार साहेब मला आदेश द्या, अशी होणार नाही म्हणून मी घेतो. अधिकारी मी बघितले, पण ह्या 5-6 दिवसामध्ये असं नाही बघितलं. मला सांगा, तुम्ही रस्त्यावर कारवाई करू नका, आदेश द्या. एक ऐकून घ्या, आमच्या इथल्या परंपरा जे येतात रस्त्याने गाडी 50-70 वर्षे तसंच करता सगळ्याला, असं कसं नियम म्हणून सांगतो तुम्ही? आदेश द्या मला, आदेश द्या, तुम्ही करू नका. नियम तर सगळेच आहेत साहेब, आदेश द्या, तुम्ही हे करू नका म्हणून मी तुम्हाला हे आता. नियम तर सगळेच आहेत, मग आखेरी याच्यामध्ये नियम आहेत काही असे? मी नियमच पाहतो, बसायचंच नाही व्यापाऱ्यांनी. गणपतीचा होता, मी मधी पडू नका, कुणाला मधी पडणार का माझी? मी लोकप्रतिनिधी आहे, मला बोलायचा अधिकार आहे. हो ना, मग बोला ना, तुम्ही मला बोलून द्या, पोलीस स्टेशनला बोला. कुणाला मला काय करायचं पोलीसला? तुमचे मला तुमच्या इथं बोला, मी येतो. काय गरज या पद्धतीने पब्लिक मध्ये तुम्ही मला इश्यू करू नका. एक इश्यूचा विषय नाही साहेब, नीट ऐकून घ्या. तुम्ही काय करा, इश्यू करू नका, तुम्ही एवढं सांगतो. इश्यूचा विषय नाही, नीट तुम्ही पण ऐकून घ्या. माझं माझ्या काम असेल,
पोलिसांनी गुन्हा घडत असेल।